अनिश आणि ईशा दोघांनी या दिवसाची खूप जास्त वाट पाहिली. आय थिंक अनिश तर पहिल्या दिवशीच प्रेमात पडला होता ईशाच्या. ईशा आहेच तसे. प्रेमात पडल्यानंतर आय थिंक त्या प्रेमाला एक छान कबुली देण्याचा मार्ग इज लग्न करणं, आणि ते त्यांना करायचं होतं आणि ते घडतं आहे. त्याची एक स्टेप आम्ही आज घेतो आहे, साखरपुडा करणं. आणि पूर्ण परिवार तयार आहे, देशमुख कुटुंब आणि केळकर कुटुंब दोन्ही तयार आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादाने आमचा साखरपुडा पार पडतो आहे. सो आम्ही अतिशय खुश आहोत, खूप वाट बघितलेली या दिवसाची. आणि हवे तसे कपडे, हवा तसा अटायर करायला मिळाला, और क्या चाहिए. ऑफकोर्स म्हणजे ईशा जे म्हणाली तेच, आणि त्यासोबत एक हे चांगलं वाटतं की संपूर्ण कुटुंब आहे इथे, म्हणजे कोणाचाच विरोध नाही आहे, त्यामुळे सगळेजण खुश आहेत. आणि ऑफकोर्स तुम्हाला तो ड्रामा बघायला मिळेल की फंक्शनमध्ये काय होणार आहे. आत्ता तुम्ही बघू शकता की कपडे खूप छान मिळाले, तर आम्ही दोघंही जण खूप आनंदी आहोत, कारण कपडे छान आहे, वातावरण घरातलं खूप छान आहे. आणि हो, तो ट्रॅक तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल जे काही होत आहे त्या फंक्शनमध्ये. आणि आपण बघितलं जातं इतक्या एपिसोड्समध्ये, देशमुखांच्या घरी कुठलाही समारंभ असला की ते जोशातच करतात. काही असलं की एक ऑन असतं सगळं वातावरण. आत्ताही तुम्ही सेटवर बघत असाल, सगळेजण एक एक वेगळी एनर्जी असते, सगळे छान तयार झालेले असतात. एक खरोखर आपल्या घरात आता आमच्यासाठी हे घर झालं आहे. आणि खरंच आपल्या घरात कुठला तरी समारंभ असल्याची फिलिंग, खरंच माझं आज काहीतरी मोठं फंक्शन आहे हीच मला फिलिंग येते. सो खूपच छान वाटतं त्याच्यामुळे. आता जे काय पाहायला मिळणार आहे हे तर तुम्हाला बघावंच लागेल. पण आत्ता फक्त मी तुम्हाला हे सांगू शकते की आत्ता आम्ही साखरपुडा शूट करतो आहे. तुम्ही त्याच्या आधीचे सीन्स जे ज्याच्यात आम्ही शॉपिंग करतो आहे, खरेदी करतो आहे, आणि सगळे तयारीचे सीन्स तुम्ही बघालत. सो आत्ता आय थिंक आत्तापुरता तुम्ही साखरपुडा छान छान एन्जॉय करा. पुढच्या गोष्टी आपण हळूहळू हळूहळू उलगडू. सुमनची बेस्ट क्वालिटी खूप विचार करावी लागते. नाही नाही, तो कुठल्याही, तो खूप अंडरस्टँडिंग आहे, इज व्हेरी काम. सो कधीतरी असे काही आउटडोर सीन्स असले किंवा खूप घाईघाई झाली तर मी खूप पटकन पॅनिक होते, किंवा मला तसं टेन्शन अशी भिरभिरलेली असते, तो तेवढा शांत असतो. सो आय थिंक समोरचा तुमचा जेव्हा कोआर्टिस्ट शांत असतो, ती एनर्जी तुमच्यात रिफ्लेक्ट होते. आणि बरेचदा त्याच्यामुळे पण मग सीन करताना जरा कम्फर्ट येतो. आणि कठीण कठीण सीन्स असतात, कधी कधी खूप बोलायचं असतं, कधी वेळ नाही मिळत, किंवा काही सिच्युएशन्समध्ये कोणीतरी समोरची व्यक्ती शांत असली की तुम्ही पण शांत होता आणि कामावर नीट लक्ष देऊ शकता. सो ही आय थिंक खूप चांगली क्वालिटी आहे ॲज अ कोआर्टिस्ट त्याच्यामध्ये. सो मी पण अपूर्वाबद्दल तेच सांगेल की मला, म्हणजे मला बरेच असे प्रश्न पडत असतात की स्क्रिप्टबद्दल असतात. कधी एखादा सीन आम्ही जेव्हा सोबत करतो तर त्यामध्ये ती बऱ्यापैकी मदत करते. बऱ्यापैकी कधी कधी आम्ही त्या सीन्सवर जेव्हा डिस्कशन करतो ती त्यात मदत करते. सो अंडरस्टँडिंगचा जो भाग ती आत्ता मला म्हणाली, सो तो अंडरस्टँडिंगचा भाग तिच्यातही आहे. सो मला तिची ती क्वालिटी खूप आवडते. तिने जी आत्ता तिची क्वालिटी सांगितली की ती पॅनिक होते किंवा ती भिरभिर भिरभिर होत असते, तर ती काम करते त्यावर आणि तिला बऱ्यापैकी जमलंही आतापर्यंत. पण ऑफकोर्स ती झालंच येते ऑलमोस्ट. खूप टांग खेचतो हा माझी, खूपच खेचत असतो हे, खूपच म्हणजे खूप कधी कधी खूप त्रास देतो मला. सो ते ठीकच आहे, त्याच्यामुळे जरा एक हसत खेळत वातावरण असतं, पण सतत टांग खेचत असतो माझी. सो ते जरा थोडंसं कमी केलं. आय ट्राय. हो काय, आम्ही खूप मजा करतो सीन कारण की आता बरेचसे सीन तुम्ही बघत असा आम्ही दोघांचेच असतात सोबत, जिथे कॉलेजमधले सीन्स म्हणा, आम्ही कुठेतरी बाहेर भेटलो कॅफेमध्ये, सो आमचे भरपूर सीन्स असतात. सो आमची सॉलिड मजामस्ती चालू असते. ॲट द सेम टाईम आम्ही दोघांनाही आमची एक प्रोसेस म्हणून एक कामाची की गिव अँड टेकसाठी आम्ही खूप वेळा डायलॉग्स बोलणं वगैरे, ही दोघांमध्ये क्वालिटी असल्यामुळे ते पण एक कम्पॅटेबिलिटी झाली आहे काम करतानाची, की तो एक कम्फर्ट ऑपअप येतो जेव्हा तुम्ही सीन करत असता ॲक्च्युली. कारण की आम्ही खूप वेळा सीन बोलून बघतो, खूप वेळा सीन रिहर्स करून बघतो, आणि आमचे डिरेक्टर्स पण त्या गोष्टीला खूप मानतात की रिहर्सल्स या गोष्टी करणं. सो त्याच्यामुळे ऑफस्क्रीन तर मज्जा आणि छान काम. खरं तर मी इथे जॉईन व्हायच्या आधी, या सिरियलला यायच्या आधीच यांची टीम अख्खी डिरेक्शन पूर्ण करू, सगळी कास्ट हे इतके फन लव्हिंग आहे, सगळे इतके मजामस्ती करत असतात की मी आल्यावर मला असं कधीच वाटलं नाही की अरे मला जरा वेगळं ट्रीट करते. त्यांनी अगदी परिवाराचा
भाग मला बनवून घेतलं होतं. सो फक्त अपूर्वाच नाही तर इतर सगळेच लोक इथे खूपच फन लविंग आहे. आमची कायम मजामस्ती सुरू असते आणि कामाच्या वेळेला काम होतं अगदी सिरियसली. आणि डिरेक्शन टीमचं यासाठी मी खूप धन्यवाद करतो कारण त्यांनी ते वातावरण तसं ठेवलं आहे आमच्यासाठी. आय होप अपूर्व पण अग्री. हो हो ऑफकोर्स. आता म्हणजे आम्ही आता ऑलमोस्ट 3 वर्ष काम करतो आहे. सो आता हे कामाचं ठिकाण प्लस घरच, मी मगाशी म्हणाले तसं की मी पुण्याची आणि मी घरी गेल्यावर सुद्धा मला या घराची पण आठवण. लॉकडाऊनमध्ये मला असं जायचं की मला समृद्धीत जायचं आहे, मला आठवण आहे ते समृद्धीला येण्याची. सो ते घरच आहे आमचं. सो हा आमचा एक मोठा, जो तुम्ही कॅमेरासमोर बघतात तेवढाच नाही, कॅमेराच्या मागे जेवढी मोठी टीम आहे तो सगळा आमचा परिवारच आहे. आम्ही रोज जेवतो सोबत, गप्पा मारतो, रडतो, हसतो, सगळं सोबत करतो. 12-12, 13-13 तास आम्ही सोबत असतो. सो आता ते आमच्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहेत, परिवार आहेत आमचा. मजा अशी आहे की मी सुमंतला आधीपासून ओळखते. सो त्याच्यामुळे माझ्यासाठी मला माहीत नव्हतं की असं काही कॅरेक्टर येणार आहे किंवा त्याच्या कास्टिंगची प्रोसेस चालू. मला अचानक असं कळलं की असं काहीतरी घडतं आहे, कॅरेक्टर येणार आहे आणि ते माझ्या ऑपोजिट असणार आहे. सो मग नंतर कास्टिंगची जी प्रोसेस असते त्याच्यानंतर मला कळलं की सुमंतच येतो आहे. सो मी त्याला ओळखत होते. सो छान, माझा जुना मित्र मला भेटला असा जण होता जरा छान. बापरे, हेच सिरियलमधलं जे गाणं आहे जे खूप आवडतं मला, ते सिरियलमध्ये आधी आशुतोष आणि अरुंधती गातात, तर तेच गाणं मी सादर करतो. प्रेमाचं गाणं. प्रेमाचं गाणं आहे. नाही तू गा. सोबतीत हलके सावली सौन भोवती तशी मोर पीस खूण. हलके सावली सोना. थँक्यू. थँक्यू. खूप मिस करते, मी खूप मिस करते. म्हणजे आता यशचं पण सगळे बघत आहेत की यश पण खूप मिस करतो आणि यशला बघून माझा फार जीव तुटतोय. सो हो, एक ती फॅमिलीचा भाग झालेली आणि आता ती आम्हाला सोडून गेली आहे. सो आम्हाला आठवण तर येतच राहणार. ते पण अशाच अशा फंक्शनमध्ये जेव्हा गौरी स्टाईलपासून सगळं करायची, आमचे सगळे फंक्शनचे कपडे गौरीच तयार करायची. सो अशा सणासमारंभाला तर अजून जास्त आठवण येते गौरी. गौरी तू हे बघत असशील तर वी मिस यू. जर एपिसोड म्हणजे जेव्हा मालिका सुरू झाली होती तेव्हा मी अगदीच छोटीशी होते, अजूनही मी छोटीशीच आहे, पण तेव्हा ऑफकोर्स कोणालाच कल्पना नव्हती की आम्ही 1000 आकडा गाठू आणि तिथपर्यंत जाऊ. पण खूपच काहीतरी सरियल फीलिंग आहे ही. खूप मोठी गोष्ट आहे टेलिव्हिजनमध्ये आत्ता 1000 एपिसोड्स होणं आणि अशा मालिकेचा भाग असणं ज्याच्यावर प्रेक्षक खूप जास्त प्रेम करतात. म्हणजे अजूनही आम्ही बाहेर जातो तेव्हा लोक तितक्याच प्रेमाने, तितक्याच आपुलकीने आमच्याबद्दल बोलतात. त्यांना त्यांच्या आमच्यामध्ये त्यांच्या घरातले बरेचसे सदस्य दिसतात. माझ्या त्यांना त्यांची मुलगी दिसते. अतिशय काही काकू भेटतात, ते प्रेम करतात, लाड करतात आपल्या मुलीसारखं. आणि अशा मालिकेचा भाग असणं हे आय थिंक वी आर व्हेरी लकी अँड ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ सच अ शो आणि सच अ टीम. सो तुम्ही प्रेक्षक म्हणून आमच्या मालिकेवर इतकं प्रेम केलं आत्तापर्यंत आणि करत राहा. सो खूप 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 मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. सो तुम्ही जसं आत्ताच्या एपिसोड्समध्ये बघताय की ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची सगळी चर्चा चालू आहे. खूप संघर्ष करून, खूप रडारड्या करून आणि खूप धावून पळून आम्ही हा फायनली हे घडतं आहे आणि पूर्ण परिवाराच्या संमतीने आणि प्रेमाने आणि आशीर्वादाने घडतं आहे. सो तुमचाही आमच्यावर आशीर्वाद असू देत आणि आमच्या साखरपुड्याला नक्की यायचं. नक्की बघा आमचा साखरपुड्याचा एपिसोड. आणि हे आग्रहाचं निमंत्रण आहे तुम्हा सगळ्यांना की ही एक प्रेमाने भरलेला तो एक प्रसंग असणार आहे, तर नक्की बघा आणि नक्की या. आई कुठे काय करते, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहावर. थँक्यू. थँक्यू.